हरिओम श्रीराम अंबज्ञ मी गायत्री वीरा चावरे चंदन नगर उपासना केंद्र पुणे मी माझ्या आईला आलेला अनुभव सांगणार आहे माझ्या आईचं नाव रमावीरा चावरे माझ्या आईला हा अनुभव दोन हजार एकोणीस ऑगस्ट महिन्यामध्ये आला होता ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाळा असल्याने पुणे आणि मुंबई या दोन्ही शहरामध्ये खूप जोरात पाऊस होता माझी मोठी बहीण म्हणजे तिचं लग्न ठरलं होतं तिचा साखरपुडाही झाला होता आणि तिचे म्हणजे तिचे मिस्टर म्हणजे माझे, माझे होणारे जिजू ते मुंबई येथे कामाला असायचे त्यामुळे ते आठवड्यामधून एकमेकांना भेटायचे आणि असंच एका त्यांच्या वाढदिवसानिमित्त ती मुंबईला जाणार होती आणि एक म्हणजे सकाळी जाऊन ती संध्याकाळी परत येणार होती आणि पावसा त्या दिवस त्या दिवशी पाऊस सकाळी नव्हता त्यामुळे जाताना अशी काही काळजी वाटली नाही ती तिथे पोहोचली वाढदिवस वगैरे साजरा झाला पण परत येताना जोरात पाऊस चालू झाला रेल्वेमध्ये दरम्यान ती सहा वाजता बसली पुण्याच्या रेल्वेमध्ये आणि खूप जोरात पाऊस झाला तिने तसं घरीही कळवलं की पाऊस आहे आणि बॅटरी तिची लो होती आहे आणि इतका जोरात पाऊस झाला की खंडाळा घाटाच्या खाली कर्जतच्या मागे ती रेल्वे बंद पडली आणि ती रेल्वे मागेही जाता येत नव्हता आणि पुढेही नाही आणि त्याच क्षणी खाली उतरणंसुद्धा खूप धोकादायक होतं आणि तिने तसं फोनवर कळवलं आणि बाबा स्टेशनवरती जाऊन बसले होते पुण्याच्या की ती येईल आणि त्यांना एक एन्क्वायरी पण करायची होती की काय सोय होऊ शकते का पण त्या मु त्या मुमेंटला काहीच सोय होऊ शकत नव्हती आणि आई बाबांना दोघांना खूप जास्त काळजी वाटायला लागली त्यामुळे ते घरी बाबा स्टेशनवरती त्यांना सुद्धा जोरात पावसामुळे रिटर्न येता येत नव्हतं त्यामुळे आई बापूंपुढे बसली तिने दिवा लावला नामस्मरण चालू केलं आणि बापूंना म्हणाली बापू तुम्हीच आता तिचं रक्षण करा तुम्ही तिला सुखरूप घरी घेऊन या आणि असंच काळजीपोटी ती अख्खी रात्र कोणीच झोपलं नव्हतं बाबा पण रिटर्न आले स्टेशनवरून आणि फोनवर फोन, फोन चालूच होते कायम फोन चालू होता आणि रेल्वेच्या डब्यामध्ये पण जास्त लोकं नव्हती आणि अख्खी रात्र आई प्रार्थना करत होती त्यानंतर सकाळी पाऊस पुण्यामध्ये कमी झाला पण तिकडे कर्जतला सुमारे दहा सकाळी दुसऱ्या दिवशी दहा वाजेपर्यंत पाऊस होता दहा वाजता तो थांबल्यानंतर तिथल्या लोकांना खाली म्हणजे प्रवाशांना खाली उतरायला सांगितलं आणि जेव्हा दिदी उतरत होती तेव्हा तिला डब्यात कोणीच ॲक्च्युली नव्हतं वयस्कर असं पण नेमकं त्याच वेळेला तिला एक एक जोडपं वयस्कर जे खाली उतरताना दिसलं आणि त्यांना त्यांचं सामान घेता येत नव्हतं सुद्धा प्र पावसामुळेच अडकले होते मग दिदीने त्यांना मदत केली आणि जेव्हा ती येत होती त्या त्यांनी विचारलं की तुला कुठे जायचं आहे मग तिने सांगितली फक्त एवढंच सांगितलं होतं की तिला पुण्याला जायचं आहे ते म्हणाले की हो, आम्ही पण तिथेच चाललो आहोत तू आमच्यासोबतच ये आम्ही कार बुक केली आहे आणि दिदीने आम्हाला घरी असं कळवलं की मला असं असे भेटले आहेत आणि माझ्या फोनची बॅटरी खूप लो झाली आहे त्याच्यामुळे तू घरी येऊनच त्यांना आभार मान मी त्यांचा नंबर घेतला आहे आणि तिने फोटो पण आम्हाला पाठवला की ती कारमध्ये त्या दोघांसोबत बसली आहे आणि मग त्या त्याप्रमाणे आईची थोडीशी काळजी कमी झाली आणि ती कोथरूडला पोहोचली कोथरूडवरनं ती घरी पर घरीसुद्धा आली त्यानंतर आईने बा बापूंचे आभार मानले आणि आईने ठरवलं की आता जेव्हा ती कारमधून उतरत होती तेव्हा तिने फक्त त्यांना सांगितलं होतं की मला पुण्याला जायचं आहे पण जेव्हा कारमधनं उतरताना ते म्हणाले की तू लगेच घरी येत घरी जा तुझे आईबाबा खूप काळजीत आहेत बाबा, बाबा स्टेशनवरती खूप वाट बघत बगत बघत होते काल रात्रीपासून आणि मग घरी आल्यानंतर आईने त्यांना कॉल करण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांचा कॉल पण लागला नाही मग आईला कळालं की ते मी जी काल रात्री प्रार्थना केली होती ते दुसरे कोणी नसून बापू आणि नंदा आईनीच माझ्या मुलीला सुखरूपपणे घरी आणले हरिओम श्रीराम अंबदन नाथ सविद